सर्वांना नमस्कार. राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाउपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या उपक्रमामध्ये राज्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी भरघोस प्रतिसाद नोंदविलेला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून लार्जेस्ट ऑनलाईन फोटो आल्बम ऑफ हँड रिटन नोट्स इन 24 आवर्स माननीय मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रावरती विद्यार्थ्यांच्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणविषयक अभिप्राय जो लिहिलेला आहे तो अभिप्राय या शासनाने विकसित केलेल्या mahacmletter.in या वेबसाईटवरती जाऊन 26 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 8:59 आपल्याला नोंदवावयाचा आहे. तो अभिप्राय कशा प्रकारे नोंदवावयाचा आहे हे आपण पाहणार आहोत. यासाठी mahacmletter.in या वेबसाईटला आपल्याला लॉग इन करायचं आहे. या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर आपणास हे जे पेज दिसेल यामध्ये खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्टपणे नमूद करावयाच्या आहेत. त्या कोणत्या आपण पाहूया. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, कॅपचा, विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव आणि विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे ती शाळा ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे. तसेच अभिप्राय नोंदवताना विद्यार्थ्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात शिक्षणाविषयी माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया कमाल 50 शब्दात नमूद करणे, त्याचे छायाचित्र अपलोड करणे आहे आणि माहिती भरून झाल्यावरती संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व सबमिट बटणावरती क्लिक करावे. आता आपण विद्यार्थ्याचा जो अभिप्राय आहे त्या अभिप्रायाचा फोटो काढलेला आहे. आता आपणास या ठिकाणी पालकाचा मोबाईल नंबर भरावायचा आहे. आता मी पालकाचा या ठिकाणी नंबर घेतो आहे. पालकाचा नंबर जेव्हा आपण केलेला आहे तोच नंबर आपल्याला परत टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर कॅपचा आपल्याला टाकायचा आहे. जर नंबरमध्ये जर आपण चुकीचा नंबर जर टाकला तर तो नंबर आपला जुळणार नाही. तेव्हा पहिल्यांदा नंबर जेव्हा आपण टाकतो आहे तोच कन्फर्म नंबरमध्ये आपल्याला टाकायचा आहे, तरच आपला या ठिकाणी नंबर घेतला जातो. त्यानंतर जो या ठिकाणी कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा आपल्याला भरायचा आहे आणि कंटिन्यू या बटणावरती क्लिक करायचा आहे. कंटिन्यू बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं आपल्याला पूर्ण नाव लिहायचं आहे. पूर्ण नाव मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं लिहित आहे. मी पूर्ण नाव लिहिलेलं आहे. आता विद्यार्थ्याची शाळा आपल्याला लिहायची आहे. विद्यार्थ्याची शाळा लिहिलेली आहे. या ठिकाणी शाळा ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडलेला आहे, तालुका निवडलेला आहे आणि कंटिन्यू या बटणावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक क्लोजचं बटन दिसेल आणि काय सूचना आहे. अभिप्राय लिहिताना छोट्या वहीच्या कागदावर बॉलपेनच्या सहाय्याने 7 ते 8 ओळीत 50 शब्दात सुवाच्य अक्षरात अभिप्राय सुहस्ताक्षरात लिहून त्याचा आपल्या मोबाईलवर फोटो काढून हा फोटो इथे अपलोड करायचा आहे. आपण ऑलरेडी सुवाच्य हस्ताक्षरात विद्यार्थ्याच्या छोट्या वहीच्या कागदावरती बॉलपेननं जो अभिप्राय विद्यार्थ्याने लिहिलेला आहे त्याचा फोटो काढून घेतलेला आहे. अपलोड इमेजवरती जायचं आहे आणि त्याचा फोटो ज्या ठिकाणी आहे तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो प्रिव्ह्यूमध्ये दिसेल. आता आपणास सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याबरोबर कॉंग्रॅच्युलेशन फॉर सबमिटिंग युअर फोटो ऑफ हँड रिटन नोट सक्सेसफुली. आता आपणास या ठिकाणी क्लोज करायचं आहे. क्लोज केल्याबरोबर दुसरा अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी आणि कॅप्चा टाकायचा आहे. एकाच डिव्हाइसवरून आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी जे अभिप्राय लिहिलेले आहेत ते अभिप्राय आपण नोंदवू शकतो. फक्त जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्यास पालकाचा नंबर द्यायचा आहे. आणि एकदा एका मोबाईल नंबरनी अभिप्राय नोंदविला गेला असल्यास परत त्या मोबाईल नंबरनी
तो अभिप्राय नोंदविला जात नाही।